कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांवर विशेष प्रभाव, त्यामुळे पुढील आठवड्यापासून 2 ते 6 वर्षाच्या बालकांचा लसीकरण सुरू होणार. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या बालकांवर विशेष प्रभाव असेल असे असताना त्या अनुषंगाने कोवॅक्सिन लसीच्या चाचणी प्रक्रियेला वेग देण्यात आली आहे. दिल्ली एम्स मध्ये चाचणीत सहभागी झालेल्या 6 ते 12 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून 2 ते 6 वर्षाच्या बालकांना देखील लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया आठवड्याभरात पूर्ण होईल. तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत चाचण्यांचा अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अहवालाच्या आधारे कोरोनाची लस बालकांसाठी किती प्रमाणात सुरक्षित आहे हे स्पष्ट होणार असल्याचे कळणार आहे. तूर्त आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये बालकांवर लसीचा असा दुष्प्रभाव दिसून आलेला नाहीये. देशातील 6 रुग्णालयांमध्ये 525 बालकांवर लसीची क्लिनिकल ट्रायल केली जात आहे. यानुसार वयोगटानुसार मुलांचे 3 श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं.